नमस्कार मी रुपाली आपले सर्वांचे रेसिपी रेसिपीमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मी आज बनवणार आहेत कोबी मंचुरियन खूप टेस्टी लागतात इथे मी एक कोबी किसून घेतलेला आहे किसणीच्या सायाने आता त्याला मी एक चमचा मीठ लावून घेणार आहेत जेणेकरून कोबीला पाणी सुटेल आपले व आपले कोबी मंचुरियनचे बॉल व्यवस्थित असे तयार होतील इथे बघू शकता दहा मिनटं मी असेच ठेवून देणार आहेत दहा मिनटानंतर इथे कोबीला पाणी सुटलेले आहेत मी अशा पद्धतीने सर्व कोबी पिळून घेणार आहेत इथे तुम्ही बघू शकता मी सर्व कोबी पिळून घेतलेली आहे अशा पद्धतीने सगळं पाणी निघून गेलेलं आहे मिक्स करूयात काही मसाले घालून घेणार आहेत इथं दोन चमचे लाल तिखट घालून घेतलेलं आहे एक चमचा गरम मसाला गरम मसाल्याने खूप छान टेस्ट येते दोन चमचे आले लसूण पेस्ट घालून घेतलेली आहेत थोडंसं मीठ घाला आपण मीठ प्रथम घातलेलं होतं थोडंसं चवीनुसार मीठ घालून घेतलेले इथं मी रेड ऑरेंज फूड कलर घालून घेतलेला आहे त्याने छान कलर येतो मिक्स करूयात आता यामध्ये मी दोन चमचे कॉर्नफ्लावर घालून घेतलेला आहे दोन चमचे मैदा घालून घेतलेला आहेत मिक्स करूयात जर तुम्हाला कमी जास्त वाटत असेल तर तुम्ही पुन्हा एक एक चमचा मैदा कॉर्नफ्लॉवर घालून घेऊ शकतात इथे आपलं बॉलचं मिश्रण तयार झालेलं आहे अशा पद्धतीने मी बॉल्स तयार करून घेणार आहेत याच पद्धतीने मी सर्व बॉल्स तयार करून घेतले मंचुरियनचे आता एका कढईमध्ये मी तेल तापत ठेवणार आहेत प्रथम तेल आपल्याला चांगले असे तापून घ्यायचं ता आहे कडक तेल तापल्यानंतर आपल्याला मंचुरियनचे बॉल्स सोडून घ्यायचे आहेत तेल तापल्यावरच आपल्याला मंचुरियनचे बॉल घालून घ्यायचे तेल तापलेलं नसलं तर मंचुरियनचे बॉल्स असे मेल्ट होतील तेलामध्ये कमी गॅसवर मंचुरियनचे बॉल तळून घेणार आहेत अशा पद्धतीने चमच्याच्या सहाय्याने मी हलवून घेत आहे एकदम नाजूक हाताने हाताळायचे आहेत हे बॉल्स आपल्याला सात ते आठ मिनटं कमी गॅसवर ही मंच्युरियनचे बॉल तळून घ्यायचे आहे व्यवस्थित असे तुम्ही ते बघू शकता सात ते आठ मिनटानंतर आपले मंचुरियनचे बॉल व्यवस्थित असे तळले गेलेले आहेत मी अशा पद्धतीने काढून घेत आहे सगळे मंचुरियनचे बॉल्स आता त्याच सेम कढईमध्ये मी तेल घालून घेतले तीन चमचे त्यामध्ये भरपूर असा लसूण मी ठेचून घालून घेतलेला आहे जास्तच लसूण वापरा खूप छान असा फ्लेवर मंचुरियनला येतो लसणामुळे त्यामध्ये हिरव्या मिरचीचे तुकडे करून घेतलेले ते घालून घेतलेले आहे शिमला मिरची घालून घेऊयात बारीक काप करून घेतलेले हाय फ्लेमवर आपल्याला हे छान असं परतून घ्यायचं आहे कांदा कोबी उभा कापून घेतलेला होता तो घालून घेतलेला आहे हे आपल्याला असं क्रंची फ्लेवर ठेवायचं आहे त्यामुळे हाय फ्लेमवर आपण एक मिनटासाठी अशा पद्धतीने फ्राय करून घेणार आहोत एक मिनटं फ्राय झाल्यानंतर आपण यामध्ये सगळे सॉस घालून घेऊयात इथे मी दोन चमचे रेड चिली सॉस घालून घेणार आहेत दोन चमचे टोमॅटो केचप घालून घेतलेला आहे टोमॅटो सॉस घालून घेतलेला आहे दोन चमचे सोया सॉस घालून घेतलेला आहे मिक्स करूयात अर्ध्या मिनटासाठी फ्राय झाल्यानंतर आता यामध्ये मी एक चमचा कॉर्नफ्लावरमध्ये थोडंसं पाणी मिक्स करून घेतलं ते घालून घेणार आहेत अशा पद्धतीने थोडीशी ग्रेव्ही तयार होईल आपल्याला जास्त ग्रेवीचे मंचुरियन करायचे नाही अशी एकदम आंगची ग्रेव्हीचे मंचुरियन आपल्याला करायचे आहे इथे अशा पद्धतीने फ्राय झाल्यानंतर यामध्ये मी मंचुरियनचे बॉल्स घालून घेणार आहेत अशा पद्धतीने मिक्स करूयात अशा पद्धतीने आपले परफेक्ट असे मंचुरियन तयार खूप टेस्टी लागतात तुम्ही जरूर ट्राय करून बघा अशा पद्धतीने मी आता अशा पद्धतीने ते सर्व करत आहे एका प्लेटमध्ये जर तुम्हाला हा माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका वेळात वेळ काढून माझा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल आपले सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद